दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी हर्षद काशाळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रायगडच्या पत्रकारांनी मोर्चा काढून तीव्र शब्दात निषेध केलाय. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रायगड जिल्ह्यातील पत्रकार उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. शेकापचे आमदार जयवंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार हर्षद काशाळकर यांना मारहाण केली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान हा प्रकार घडला होता. या घटनेचा निषेध म्हणून सर्व पत्रकारांनी एकत्र येत हा मोर्चा काढला होता. हे सगळं जे प्रकार आहे अत्यंत वाईट आहे आणि ग्रामीण भागामध्ये काम करताना पत्रकारांना अशा पद्धतीने आरोग्याला नेहमी सामोरं जावं लागतं आणि प्रत्येक वेळेला पत्रकाराला चौक आरोपीच्या पिंजात उभं करणं आणि त्याला म्हणजे एकटं पाडणं हा जो काही प्रकार सुरू झालेला आहे ह्याची दखल रायगड जिल्ह्यामधल्या तमाम पत्रकारांनी घेतलेली आहे. एसएम देशमुख यांच्या नेतृत्वाखालच्या रायगड प्रेस क्लब संघटनेने आणि मराठी पत्रकार परिषदेने या संदर्भामध्ये अत्यंत आग्रही आणि अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आहे आणि हे अशा पद्धतीचे प्रकार खपून न घेता जिल्ह्यातल्या पत्रकारांनी एकजुटीने याचा मुकाबला करावा असा आमच्या सर्वांचाच निर्णय झालेला आहे. रायगड हा मोर्चा आज सकाळी 11:30 पत्रकार भवन येथून निघाला. शिस्तबद्धपणे हा मोर्चा पोस्ट ऑफिस, काँग्रेस भवन, स्टेट बँक, कोएसओ शाळा, न्यायालय, पोलीस ठाणे या मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी हिराकोट तलाव येथे हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. 15 दिवसांच्या आत कारवाई नाही झाली तर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी पत्रकारांनी दिलाय. प्रतिनिधी प्रसाद अटक, महाराष्ट्र टाइम्स 1, रायगड. भाई कैसा हो? हर्षद भाई, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, भाई गिरी का धिक्कार असो.